कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटक राज्याला वरदायिनी ठरलेल्या काळम्मावाडी इथल्या दूधगंगा धरणाला मोठ्या प्रमाणात गळती आहे. 27 TMC पाणी साठवण क्षमता असणाऱ्या या धरणातून 350 लिटर प्रतिसेकंद पाणी गळती सुरू आहे. या गळतीमुळे धरणाला धोका असून दूधगंगा काठावरील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी गोकुळचे संचालक RK मोरे यांच्या नेतृत्वाखाली पाटबंधारे विभागाच्या कोल्हापूर कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हैत्रे यांना धरणाची वाढलेली गळती, धरणाला निर्माण झालेला धोका आणि धरणाच्या सुरक्षिततेबाबत चांगलंच धारेवर धरलं. धरणाच्या गळतीत दिवसेंदिवस वाढ होतीये. दूधगंगा काठावरील लोक भीतीच्या छायेखाली आहेत. अधिकारी आणि प्रशासनानं याची गांभीर्यानं दखल घेऊन तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी मोरे यांनी केली. गळतीच्या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी या विभागाचे प्रमुख अधीक्षक अभियंता माननीय मेत्र साहेब यांना आमच्या धरणापासून खालच्या सगळ्या ग्रामपंचायतीच्या वतीनं या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे. या ठिकाणी गळती, जर गळतीच्या बाबतीत विचार केला तर हा फार गांभीर्याने विषय घेण्यासारखा आहे. म्हणजे धरणाला धोका आहे की काय अशा पद्धतीची भीती आणि या भीतीच्या छायेखाली जगणारी ही माणसं, आणि म्हणून या ठिकाणी भीतीपोटी आम्ही हे निवेदन सादर केलेलं आहे. हे निवेदन सादर करीत असताना इथल्या अधीक्षक अभियंत्याने आम्हाला सांगितलेलं आहे की धरणाला कुठल्याही पद्धतीचा धोका नाही किंवा काय नाही असं सांगितलं असलं तरी अजून लेखी स्वरूपात किंवा खांब अशा पद्धतीनं भूमिका आपली त्यांनी सांगितलेली नाही, आणि म्हणून कुठेतरी भविष्यात ते टेंडर जे निघालं होतं 80 कोटीचं, ही गेली 2 वर्षे आम्ही सातत्यानं बघत आलो आहे की आज द्या उद्या, म्हणजे आज टेंडर होणार उद्या गळती निघणार, हे वारंवार अशा पद्धतीचं गळतीचं काम हे चालू आहे. आणि म्हणून कुठेतरी फास्ट लवकरात लवकर हा निर्णय घेऊन या ठिकाणी धरणाचे जे सुरक्षितता विषय जे आहे, धरण फुटते की किंवा काय गळतीमुळं अशा पद्धती भीती आहे, ह्याच्यापासून आमच्या सगळ्या गावांना खाली वाचवण्यासाठी या ठिकाणी शासनानं प्रयत्न करावेत एवढीच आमच्या. धरणाच्या गळतीसाठी 82 कोटींचा निधी मंजूर झालाय. शासनाकडून आवश्यक निधी मिळूनही केवळ निविदा प्रक्रिया राबवण्यासाठी लागलेल्या कालावधीमुळं मंजुरी मिळण्यास विलंब झाला. त्यात लोकसभा निवडणुकीच्या कामात अधिकारी आणि कर्मचारी गुंतल्यानं मंजुरीकडे दुर्लक्ष झालं. मंजुरी मिळाली तरी याचे 3 टप्प्यात काम करावं लागणार असल्यानं पूर्ण गळती काढण्यासाठी पुढील 2 ते 3 वर्षांचा कालावधी लागणार असल्याचं वास्तव आंदोलकांनी मांडलं. यावेळी मागण्यांचं निवेदन पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हैत्रे यांना देण्यात आलं. याप्रसंगी गोकुळ आणि बिद्री कारखान्याचे संचालक RK मोरे, बिद्रीचे संचालक DS पाटील, शिवाजी आदमापुरे, जयवंत पाडळकर, विलास पाटील, प्रवीण पाटील, ज्ञानदेव पाटील, सदाशिव भांदिगरे यांच्यासह दूधगंगा काठावरील गावातील सरपंच आणि पदाधिकारी उपस्थित होते.